वाङ्मयाची देवी सरस्वती मंचावर उपस्थित श्री पुराणिक सर, श्री गुप्ते काका, जोशी मॅडम, गणोरकर काका, संपदा, नंतर आमचे व्यावसायिक बंधू नितीन वशी, अतुल तापस, म्हणजे आज संपूर्ण नागपुरामध्ये त्यांनी ज्या प्रकारे सर्व नाव उभं केलेलं आहे त्यांच्यासमोर मी एक त्यांचा छोटा व्यावसायिक बंधू मंचापासून बोलावं म्हणजे हा माझ्यासाठी सुद्धा फार अभिमानाची गोष्ट आहे. या सर्वांना अभिवादन करतो आणि आज मी ज्यांच्या प्रोत्साहनामुळे आहे असे माझे बंधुराज व माझ्या बहिणी श्री डॉक्टर अशोक कोंडीकर व माणिक कोंडीकर यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे आज मी इथे उभा आहे, याचा सुद्धा मी गर्वाने उल्लेख करू इच्छितो. सहसंपदा गणोरकर आज तिच्या पहिल्या पुस्तकाचं पुष्परूप सरस्वतीच्या चरणी वंदन करून ती ते पुष्प सरस्वतीला अर्पण करते. एक साहित्यिक म्हणून आज तिचं साहित्य जगतात आज उदय होत आहे, तिला खूप खूप शुभेच्छा. नर्तनामध्ये एक शब्द वापरला जातो, जेव्हा ती नर्तकी जे गुरुकडून बाहेर निघते आणि पहिल्यांदाच स्टेजवर पदार्पण होतं तिचं, तेव्हा त्याला अरंगेत्रम म्हणतात. परंतु पहिली कवयित्री किंवा पहिली लेखिका, पहिला लेखक जेव्हा आपलं पुस्तक अर्पण करतो त्यामध्ये त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा शब्द अजून नाही. मला सर्वांना विनंती आहे की आजकरता सुद्धा एखादा शब्द आपण योजला जावा. जसं अरंगेत्रम आहे तसं म्हणजे कळतं की बा त्या मुलीचं त्या मुलाचं नर्तनाच्या क्षेत्रात पदार्पण होते, पहिल्यांदा स्टेजवर ती पाहून ठेवते. तसंच लेखक कवी लेखिका कवयित्री जेव्हा स्टेजवर आपलं पहिलं पुस्तक घेऊन अवतरते तेव्हा त्याला सुद्धा कुठला तरी एक शब्द असावा पाहिजे जो पत्रिकेत मोठ्या अक्षराने आपण निमंत्रण लिहितो किंवा अरंगेत्रम लिहितो तसं त्या प्रकारचं तो शब्द तिथे वापरून आणि नंतर मग तिचा गौरव व्हावा या प्रकारचा काहीतरी एक शोध नक्कीच लागायला हवा. संपदाचा आणि माझा परिचय तसा फेसबुकवरचा, फेसबुकवर वावरत असताना अनेकांशी फार चांगल्या प्रकारे ओळख झाली, प्रत्यक्ष भेटी पण झाल्या आणि भेटीतून काही छान प्रकारचं नातं निर्माण व्हावं, वैयक्तिक नातं निर्माण व्हावं अशी संपदा काका म्हणायला लागली आणि त्याच्यामुळे छान जवळीक निर्माण झाली. तिचा फोन आला, काका म्हणे मला या पुस्तकाचं तुम्ही समीक्षण करा. अरे म्हटलं समीक्षण, पहिल्या पुस्तकाचं समीक्षण कसं होणार, पहिल्या पुस्तकाचं रसायन राहणार होणार, कारण मुलगा पहिल्यांदा जेव्हा चालतो पहिला पाऊल चालतो, पहिला पाऊल चालताना अडकळताना जर समीक्षण नसतं अरे हा पडला हा पडला असं आपण बोंबा ठोकत असतो, अरे हा पहिला पाऊल चालला त्याच्या त्याचं आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असतं, त्याचं ते रसग्रहण करायचं असतं, म्हणजे समीक्षण नाही. समीक्षण केव्हा, जेव्हा मुलगा 20 वर्षाचा होतो पहिला पाऊल चालताना अडखळताना आपण कौतुक करतो, पण 20 वर्षाचा झाला पहिला पाऊल चालताना जेव्हा तो अडखळतो कुठेतरी वाकड पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यावर टीका करायची असते, तेव्हा त्याला अरे नाही तू चुकू शकतोस किंवा तू या या प्रकारे झाल्यावर बरोबर चालू शकतोस असं सांगायचं असतं ते समीक्षण असतं. त्याच्यामुळे पहिल्या पाऊलावर आम्ही तुझं कौतुकच करणार आहे आणि आम्हाला माहिती आहे की तुझ्यामध्ये एक चांगली कवयित्री घडलेली आहे. म्हणजे आतापर्यंत संपदाच्या कविता मी वाचत आलेलो आहे, त्याच्यावर तिला प्रत्येक वेळी वेळोवेळी सूचनाही केलेली आहे. मला खूप कळत अशाची गोष्ट नाही, पण त्यावेळी वेळी मला जे भावना येत असतात त्या ती कशी प्रत्यक्षात बोलल्या गेलेल्या आहेत, सूचनाही दिलेल्या आहेत. आता ती हळूहळू लेखिका पण होऊन राहिलेली आहे, स्वतःच्या अनेक क्रमशः मालिका ती फेसबुकवर टाकते. काही दिवसांनी तिच्या आपण कदाचित नाट्याचं कदाचित कादंबरीचं प्रकाशनाचं स्वाधी सुद्धा जमलेले असू, म्हणजे या प्रकारचं संवादाची प्रगती या पद्धतीने दिवसेंदिवस होते आहे अतिशय कौतुकास्पद आहे. म्हणजे ज्या वयामध्ये संपदा आहे त्या वयातली तिची ती प्रगती, जनरली असं असतं की माणूस 50-55 आला आणि जीवनात थोडा स्थिर झाला की मग आता काय करावं आता काय करावं तेव्हा तो काहीतरी विचार व्यक्त करायला कवी किंवा लेखक होते. संपदाचा जेव्हा मला फोन झाला तेव्हा तिथपर्यंत तिला तेच म्हटलं का संपदा म्हटलं हे काही माझं क्षेत्र नाही आहे. म्हटलं ठीक आहे, फेसबुकवर दोन चार सूचना देणं आलं पडतं, पण म्हटलं ह्या पुस्तकाचं तू जे काही म्हणतं रसग्रहण म्हणजे समीक्षण किंवा रसग्रहण म्हटलं भरपूर साहित्यिक नागपुरात आहे, माझ्यात नेमकं काय असं आहे की तुला इतका आग्रह आहे.
नाही काका तुम्हालाच करायचं तुम्हालाच करायचं. मला लक्षात आलं की म्हटलं आपल्यामध्ये एक गुण असा आहे की लोकांना असं वाटतं की नाही हा खूप विचारवंत वगैरे आहे ज्येष्ठ साहित्यिक असावा. कारण बहुतेक सगळे साहित्यिक ज्येष्ठ साहित्यिक वगैरे जे म्हणून घेतात त्यांना बहुतेक टक्कल पडलेलं असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाही मध्ये आणि आपल्याला जी दैवी जिंदगी दिली सारखे शब्द दिले असतील बाकी मला माहिती नाही पण बहुतेक आपला टक्कल म्हणून छपवताना असं वाटतंय की काकांनी आपल्या पुस्तकाचं रसग्रहण केलं तर लोकांना वाटेल अरे बाबा बाबा किती मोठा साहित्यिक किती बघून आणला. आणि तर असं काहीतरी असावं त्याच्यामुळे तुम्ही मला एवढा मोठा मान दिलेला पण बघून ठीक आहे. तुम्ही आता आपल्याकडे असं आहे की ज्या भूमिकेला उभं केलं त्या भूमिकेला आपल्याला अनुरूप राहावं लागतं. योग कर्म सुकौशल जे योग जो आपल्या खात्याशी काम आलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला सिद्ध करावंच लागतं. तर संपदाच्या कविता वाचल्या तुम्ही आणि खरं सांगतो म्हणजे संपद आता तुम्ही चुकून माझ्यासमोर समाजसेवक वगैरे लिहिला ते तसा काही अर्थ नाही पण तिने म्हटलं त्याच्यामुळे एक सहज मला म्हणजे पुस्तकाचंच मूल्यमापन म्हणून वाटतं की संपदाचा पुस्तक अतियोग्य वेळी आलेलं आहे असं मला का वाटतं. तर मला वाटलं तर असं आहे की संपदाच्या एकूण कवितांचं मूल्यमापन करताना मला लक्षात आलं की त्यांनी समाजाच्या मर्यादांना कुठल्याही प्रकारे तोडलेलं नाही. आज कविता म्हटलं की विद्रोह हा शब्द जसा का तसा समोर येतो. तुम्ही समाज मान्यतांच्या विरुद्ध लिहा तुम्हाला टाळ्या पडतात तुम्हाला गौरव हवतो तुम्हाला पुरस्कार सुद्धा दिला जातो. परंतु संपदाने ही मर्यादा अतिशय पद्धतशीरपणे पाळलेली आहे. समाज मर्यादांना कदाचित तिने ताणण्याचा प्रयत्न केलेला आहे तिच्या तिने म्हणजे तिच्या नायिकांनी तिने ज्याच्या कविता तिच्या मनामध्ये जे जे काही भावतरंग प्रत्येक वेळी उद्भवलेले आहेत त्या भावतरंगांमध्ये तिने त्या त्या नायिका रंगवताना त्यांना न्याय देतच असताना मात्र समाज मर्यादांचं उल्लंघन करण्याचा यत्किंचितही प्रयत्न केलेला नाही. तिचं हे बघ मला खरंच आकर्षण वाटलं म्हणजे या कारणास्तव मला असं वाटतं मी स्वतः तिला धन्यवाद म्हणावे की संपदा तुझ्या या सगळ्या कविता वाचण्याचा तुम्हाला योग दिलास त्याचा मूल्यमापन करण्याचा योग आणून दिलास आणि त्याच्यातून मला या प्रकारे व्हावं की साहित्य क्षेत्रामध्ये हा जो विद्रोहक्रमाचा जो किळा रुजलेला आहे त्या किड्याने आम्हाला किती पोखरलेला आहे. म्हणजे जे काही आमच्या समाज आम्ही जीवनमूल्य जे आहेत त्या जीवनमूल्यांना नाकारण्याचा सतत प्रयत्न सुरू आहे. म्हणजे आमच्या देशाला आमच्या समाजाला कम्युनिस्टांनी अगोदरच 100 वर्ष म्हणजे वाढीसारखं पोखरलेलं आहे. आज कम्युनिझम संपत असताना सुद्धा म्हणजे एखाद्या व्यक्तीला विषमज्वराचे टायफॉइडचा आजार झाला असताना टायफॉइड निघत असताना सुद्धा त्याच्या शरीरामध्ये जे विषाणू असतात ते विषाणू त्याला चैन पडून देत नसतं प्रसंगी तो पुन्हा टायफॉइड उमटून यावा की काय अशा स्थितीत असताना सगळे त्यांना आपले जीवन मूल्य नाकारत असताना आपली कुटुंब संस्था नाकारत असताना आपली विवाह संस्था नाकारत असताना या प्रकारे त्याच्यावर हल्ला होऊन हे सगळं फोल आहे हे सगळं पानसट आहे हे सगळं फेकून द्यावं असं आहे अशा विद्रोहाच्या सुरू निघत असताना संपदासाठी कवयित्री समोर येते आणि त्या मर्यादांमध्ये राहून सुद्धा नाही नाही हे भव्य दिव्य आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते किंवा नाही नाही हे बदलेल म्हणजे विद्रोहाचा अर्थ विद्रोहावर ते क्रांती नव्हे क्रांतीमधून काहीतरी नवीन निर्माण असतं पण विद्रोह हा केवळ विद्रोह म्हणजे नष्ट करणे पण नष्ट करणे म्हणजे रिकामा झालेल्या जागेत काही येणार. अरे पहिले ते सांगा ना नवनिर्मिती नव्हे पुनर्निर्मितीच्या पाठीमागे आपल्याला लागायचं आहे. आम्ही हॉरोनसमध्ये आम्ही अवकाशामध्ये कधीच जगलेलं नाही आमच्याजवळ जे काही होतं ते काय धूळ असलेली असू शकते ती धूळ झटकू शकतो कदाचित जीर्ण झालेलं असेल ते काय आम्ही नवीन आणू शकतो परंतु सरसकट बॉम्बस्फोट करून उडून देणे मग त्या अवकाशात काय राहणार. जे सगळीकडे फक्त गोंधळ वाजवणे एका स्थितीमध्ये संपदासारखी व्यक्ती जेव्हा येऊन समोर या प्रकारचं कथालेखन काव्यलेखन करत असते तेव्हा खरोखर माझ्यासारख्या व्यक्तीला असं वाटतं की नाही 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 या सगळ्या गोष्टींची आज गरज होते. म्हणजे आज देशाचा जसा म्हणजे आतंकवाद म्हणजे देशाला आतंकवाद जसा भेडसावतोय तसा आम्हाला वैचारिक आतंकवाद भेडसावत आहे. म्हणजे विद्रोहाच्या विद्रोहाने कुठपर्यंत पोहोचावं जे समोर दिसेल त्याला नकारणं जे समोर दिसेल त्याला नकारणं. आता सांगितलं विवाह संस्थेला आम्ही नाकारत चाललेलं आहे कुटुंब संस्थेला नाकारत चाललेलं आहे एकत्रित कुटुंबातून आम्ही एकल पद्धतीने आलो एकल पद्धतीने आम्ही आणखी एकटेपणाकडे चाललेलं. म्हणजे तुम्ही साधना करत असताना तुम्ही एकातून अनेकत्व आपण शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु आपण जगत असताना मात्र का आपण एक संकुचित होत चाललं यासारख्या सामाजिक विषयांना आपण जेव्हा हात म्हणजे विचार करण्याचा प्रयत्न करतो लक्षात हे येतं की आम्हाला आमची डोके सुद्धा सुन्न झालेली आहेत. अशावेळी मग तेव्हा
अनेक लोकांपैकी काही लोक समोर येतात आणि विचार करतात किंवा या या प्रकारे हा वेदना सगळ्यांनाच आहे हो, संवेदना सगळ्यांनाच आहे, प्रेम भावना सगळ्यांनाच आहे, पण त्या कशा व्यक्त करायच्या, कुठे व्यक्त करायच्या, त्याच्यासाठी भिंतीची लांबी रुंदी किती असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करणार आहोत की नाही. आज वय कक्षा 5 मुलगा बाहेर बसलेला असतो आणि आमचे ज्या प्रकारे त्याच्यासमोर त्या गोष्टी चालू असतात ह्या त्या भिंती नव्हे. घरामध्ये 4000 खोल्या आहेत तर त्या खोल्यात देखील प्रत्येक खोल्यात जे कामं ठरलेली आहेत त्या त्या ठिकाणीच ते कामं होणं आपण अपेक्षित आहे. परंतु समानतेच्या आणि स्वराज्याच्या नावाखाली आम्ही त्या 5 वर्षाच्या मुलाला सुद्धा त्याचं कुठलेही किसगटीत न घेताना, त्याची बुद्धी काय आहे लक्षात न घेताना, त्याच्यासमोर जे काही बोलणे चालणे आणि वर्तन आमचं घडत असतं त्याच्यातून भविष्यकालीन पिढी आमची बर्बाद होत आहे आणि त्याच्यातून मग भविष्यकालीन एक तर आतंकवाद किंवा आत्महत्याग्रस्त स्थिती अशी अल्सादायक स्थिती निर्माण होते आहे. यासारखं आम्ही स्वतःचं चिंतन करून घेऊ शकत नाही. ही आज अतिशय चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. खरं म्हणजे आज आपण स्वप्नकृष्णाच्या प्रकाशनासाठी जमलेलो आहे, परंतु त्या स्वप्नकृष्ण हा विषय सगळा काढण्यात असते व मला तिथे जाणवलंय किंवा संपादनामध्ये या स्किल आहेत, तुला कदाचित स्वतःला जाणवलं नसेल, परंतु आपले संस्कार जे आतमध्ये जडलेले असतात त्याच्यातूनच ती आमची जी अभिव्यक्ती होत असते त्याच्यातल्या अभिव्यक्तीतूनच आम्हाला मग असं करतं. आपल्याकडे वेद उपनिषदात त्या वेद उपनिषदामध्ये ती सरसकट जीवन पद्धती सांगितलेली नाही ना, परंतु तुमची जशी जशी विचार प्रवृत्ती वाढत असेल, तुमची मॅच्युरिटी जशी जशी वाढत असेल त्या त्या प्रकारचं तुम्हाला ते आकलन घडत जातं. वयाच्या 5व्या वर्षी आम्हाला काही कळत नसणारा व्यक्ती वयाच्या 55व्या वर्षी जेव्हा एक मॅच्युरिटीची एक गोष्टी करू लागतो तर त्या एका दडलेल्या संस्कारामध्ये असतं. आणि आज मला संपादाच्या मुलींचा सुद्धा छान कौतुक वाटतं की त्या मोठ्या होतील तेव्हा काय म्हणतील की माझी एक कवित्री आहे, माझी लेखिका आहे. खरं सांगतो आज घराघरातून या प्रकारचं चिंतन करणारी आई जर तयार झाली, वडील असतात, वडील चिंतनशील असतील वडील, परंतु मुलांना संस्कार हे आईच्या वर्तनातून आईच्या वागणुकीतून घडत असते, त्यातून भविष्यकालीन पिढी निर्माण होत असते. म्हणून मला हे म्हणजे सगळं समाजचिंतन अचानक असं वाटलं की आज आपल्या सगळ्यांसमोर मी स्वतःच एक समाजचिंतन करावं. समाजाच्या या कविता मी खरं सांगतो म्हणजे आताचा पहिलाच कविता चांगला आहे. तिच्या भविष्यकाळात कथा कादंबऱ्या येतील, आणखी ती उर्दूमध्ये खूप छान देते, फेसबुकवर उर्दूमधून इतकं छान लिहित असते ती, किंवा तिच्यामुळेच मला अनेक उर्दू शब्द लक्षात यायला लागला किंवा आपल्याला हे शब्द तर माहीतच नव्हते आणि त्यातली व्यापकता म्हणण्यापेक्षा तिच्या भाषेत नजा करतात आपल्याला माहितीच नव्हती. म्हणजे खरंच या प्रकारचे जर आपलं मित्रमंडळ वाढत असतो तर आपला सुद्धा विकास होत असतो हे खरोखर मला लक्षात आलं. म्हणजे समाजाने प्रेमावा कविता तयार केलेल्या आहेत, निसर्गाचे आर्दव आहे, अवसाद आहे, निसर्ग आहे, स्वतःचा स्वतःही स्वसंवाद आहे, स्त्री सुरक्षा आहे, भक्तीवर पण काही कविता आहेत, विठ्ठला छान कविता रचलेल्या आहेत, सामाजिकता आणि राजकारण सुद्धा आलेलं आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये एका पुस्तकामध्ये साधारणतः जर गट केले तर इतक्या सगळ्या गटांमध्ये तिने इतका व्यवस्थित पद्धतीने म्हणजे विहरण केलेलं आहे आणि मर्यादापूर्वक विहरण केलं, याचं फार कौतुक असं वाटतं. विषय पुन्हा सामाजिकतेकडे वळवायचा आहे की आज जो वैचारिक आतंकवाद आपला भेडसावत आहे की मी कोण आणि माझी संपदा काय, माझ्या पूर्वजांनी मला कुठली संपत्ती दिलेली आहे, याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तर या प्रकारे कवींनी लेखकांनी येऊन समोर येऊन या प्रकारचं चिंतन करणं आणि मनोरंजनात्मक पद्धतीने मनाला भावणाऱ्या पद्धतीने मनाला चिंतन करणाऱ्या अशा पद्धतीने समोर ठेवलं या कथा मला खरोखर छान वाटतं. म्हणजे पुस्तकातल्या प्रस्तावनेतली अनेक कवितांचं दिलेलंच आहे की त्या त्या कवितेत काय काय मला चांगलं वाटतं, परंतु एकूण मुद्दा मी इथे मग सगळ्यांसमोर वाचून दाखवतो. त्यात एका अस्तित्व या पुस्तकात तिने छान उल्लेख केलेला आहे की राहील मुक्त पण स्वैराचारी नव्हे, राहील मुक्त पण स्वैराचारी नव्हे, मर्यादा पाळून सर्व मर्यादा पाहूनच जगणार. छान म्हटलं, म्हणजे इतकं सुंदर केवढं होत आहे किंवा म्हणजे मला स्वातंत्र्य मिळालं आहे, पण स्वातंत्र्य आहे जसं माझं स्वातंत्र्य तसं समाजातही आहे, त्याच्यामुळे मी स्वैराचार करणार नाही. म्हणजे छान वाटून गेलं मला. नंतर सुखाची किती बेरीज केली तरी ते वाढत नाही, दुःखाच्या बजा बाकी दुःख मात्र कमी होत नाही, किंवा स्वयं नाही सोडले मी माझ्या मनाचे वारो, नाही करत मला वेगळ्या आपुलकीची मी स्वतः स्वतःला लागले चालू, किती सुंदर आहे. किंवा
माझ्या मदतीला मी लोक आलेले असतील किंवा नसतील, परंतु माझं मला स्वतःला सावरायचं आहे. एक छान खूप मोठा संदेश दिलेला आहे. म्हणजे ज्या वयात संपादनाने ही सगळी काव्य निर्मिती केलेली आहे, हा म्हणजे संपादनाने जे आतापर्यंतचे जे अनुभव घेतलेले आहेत त्याचं प्रतिबिंब तिने या कवितांमध्ये उतरवलेलं आहे. एक छान वाटून गेलं. म्हणजे कविता वाचताना आपल्याला आता सगळं लक्षात येईलच, बोलण्याच्या पण भरपूर मर्यादा आहेत. त्याच्यामुळे एक शुभेच्छा म्हणून संपादनाला सांगतोय की संपादा, तुझ्याकडून भरपूर चांगली शब्दनिर्मिती, शब्दसंचालन आणि शब्दसंकलन होतोय, त्याला थांबवू नकोस. राग, द्वेष, प्रेम जे देखील मनात येत असेल त्यांना छान शब्दबद्ध कर. कारण हे यातून आज आपल्याला वाटतं की आपण काहीतरी लिहितोय, परंतु ते भविष्य काळासाठी तो इतिहास असेल. भविष्य काळासाठी ते कदा की जीवनमूल्य असू शकते. तर त्याच्यामुळे या आजच्या प्रवाहावर जीवनामध्ये काहीतरी स्थिर असणे याच्या गरजेचा आहे. आपण पाहतो आज आपल्याकडे इतिहासाची अतिशय कमतरता आहे. आम्ही वैदर्भीय माणूस, लिखाणामध्ये अतिशय कमतरता. आम्हाला विदर्भाचा इतिहासच नाही माहिती. आम्हाला शिवाजीचा इतिहास माहिती आहे, पण बाजीरावाचा इतिहास माहिती नाही. कारण ते आम्ही काय करतो की ते लिहूनच ठेवतात. या आमच्या भावभावना आम्हाला भविष्यकालीन स्थितीसाठी जपून ठेवायच्या आहेत. आजचं आमचं वेगवान जीवन आहे का कधी भविष्यकाळातही वेगवान जीवन नसेल, पण जेव्हा जेव्हा ज्याला ज्याला स्थिर व्हायची इच्छा वाटत असेल किंवा मला माझ्या मनाला शांती हवी आहे अशा वेळी तू शांती देणारा मित्र असेलच असं नव्हे, परंतु यासारखं पुस्तक कुठेतरी त्या मित्राला ती त्या प्रकारची शांती, त्या प्रकारचं जीवनमूल्य देऊ शकेल. तर त्याच्यामुळे मित्रांनो, संपदाची एक प्रतिनिधी आहे आजच्या नवीन युगाची. तिच्यासारख्या व्यक्तीने, तिला माहिती नसेल पण ती खूप मोठं कार्य करत आहे. जे विद्रोहाचं वातावरण पसरलेलं आहे, विद्रोहाच्या वातावरणावर समन्वयाची भूमिका घालण्याचं ते काम करत आहे. मला असं वाटतं संपदा, तिने सतत आपलं काव्यलेखन, कविता लेखन, नंतर नाट्यलेखन किंवा जी क्रमशः धारावी लिहिते ती, तर कादंबरीसुद्धा तिने लिहावी, आपण सगळ्यांनी तिचं कौतुक करावं. आज पहिलं पाऊल तिने उचललेलं आहे, त्याचं आपल्याला आपण निश्चितच कौतुक करूया. आणि ती भविष्यकाळात मोठी लेखिका व्हावी, नव्हे साहित्य संमेलनाच्या मंचावर सुद्धा तिने जावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन मी माझं शब्द थांबतो.